जय शिवराय, जय शंभुराजे। जय शिवराय, जय शंभुराजे। नमस्कार, मी श्रावणी। स्वागत आहे तुमचं श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे चिकन बिर्याणी, म्हणजे माझ्या आईच्या हातची चिकन बिर्याणी। माझी आई चिकन बिर्याणी खूपच मस्त बनवते। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। किती किलो चिकन घेतलं? चिकन 1 किलो। हे बघा, बिर्याणीसाठी 1 किलो चिकन घेतलं आहे। 3 चमचे छोटे छोटे आहेत त्याचे चमचे। पेस्ट मोठे 2 चमचे। हळद बिर्याणीसाठी आपण हे मॅरिनेट करून ठेवून देणार आहोत। आई मॅरिनेट करून ठेवून देणार आहे अर्धा तास। इथे दालचिनी घेतली आहे, जिरा घेतला आहे, शाही जिरा, लवंग घेतली आहे आणि मसाला वेलची घेतली आहे, मिरी घेतली आहे आणि टोपात तेल घालून घेतलं आहे। आता आई बिर्याणीसाठी लागणारं राईस तयार करून घेणार आहे। लव सगळेच टाक एकत्र, ते का दालचिनी, वेलची, जिरा, शाही जिरा आणि मिरीचा रस। काय भिजवलेले पाणी टाकू। हां, बिर्याणीचं तांदूळ कधी कधी ते आईने आता ह्याच्या टोपात तांदूळ घालून घेतला आहे, तो जरा परतवून मग नंतर आतमध्ये गरम पाणी होत नाही। बिर्याणी आहे, माझी आई ऑर्डर बिर्डर घेते बिर्याणीच्या, किंवा बाकी पण असलं जेवण असेल तर आई घेते बनवून। पाणी किती? 3 तांबे, 1 किलो तांदूळ आहेत ना। सावकाश ठेवायला तांदूळ लाल कसे ते कशा पेचे येतात दुसरे येतात। किती घालतो? 2 तांबे। 3 तांबे पाणी टाकून घेतले आईने आणि मीठ घालणार जरा। मीठ, हा मीठ घालतो म्हणते। बघा बिर्याणीचा भात आता तयार झाला आहे। बघा इथे आपण बिर्याणीसाठी टोमॅटो आणि कांदा कापून घेतलाय, तो मिक्सरला लावून घेणार म्हणजे प्युरी बनवणार। कांदे 7-8 आहेत मिडियम, पाऊण किलो आहेत टोमॅटो। ताई हे मिक्सरला वाटून घेणार आहे। बिर्याणीसाठी आपण आता इथे ग्रेव्ही करून घेणार आहे चिकनची। त्याच्यासाठी आपण गॅसवर टोप ठेवला आहे आणि त्याच्यात तेल ओतून घेतलं आहे। 4 पळ्या इतकं तेल आहे।
ते चांगले तापायला द्यायचे. हा इथे ना आईने कांदा हे करून ठेवलेला सुकून वरती घालायसाठी, जो आपण वरती टाकतो ना बिर्याणी झाल्याच्या नंतर तळून, तो आता आई कांदा हे करून घेणार आहे, तळून घेणार आहे. हे मस्त आहे. काय करायचं माहिती आहे, कांदा कापायचा उभा, नंतर उन्हात सुकून सुकवायचा, मग आपल्याला हवा तेव्हा कधी पण आपण वापरू शकतो. वेळ पण वाचतो आणि ओला कांदा तळायला लागलो तर त्याला खूप वेळ लागतो. उन्हात सुकवला की मस्त लगेच कुरकुरीत तयार होतो तळून. लगेच झाला तो, एका मिनिटाच्या आतमध्ये तयार झाला. मला वाटलं वेळ लागेल. सावकाश आपण या तेलामध्ये आपण कांदा टाकून घेतला, बारीक चिरून घेतलाय तो बिर्याणीसाठी. आपण हे दोन कांदे घेतलेले छोटे छोटे म्हणजे मिडियम. हे बघा ती आईने प्युरी करून घेतली आहे टोमॅटोची, इथे कांद्याची प्युरी करून घेतली आहे, इथे पेस्ट आहे आला लसूण आणि मिरची कोथिंबीर. दोन चमचे पेस्ट टाकून घेणार आहे, टाकली आहे त्याच्यात पण टाकली आहे मॅरिनेशन मध्ये पण आणि आता ह्याच्यात पण टाकली आहे. आता कांद्याची पिवळी टाकून घेतली आहे, ही कांद्याची प्युरी आलसर झाली आहे. आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊ, टोमॅटोची प्युरी कशी मस्त वाटते ना टोमॅटोची प्युरी. आता ही पण लालसर करून घ्यायची ना, म्हणजे चांगली भाजून घ्यायची होय ना. आता याच्यात मसाला टाकून देणार आहे, तुमचा घरचा मालवणी मसाला. दोन चमचे टाकलेली आहे ना मग त्याच्यात मॅरिनेशन मध्ये. इथे बिर्याणी मसाला घेतलाय, एक अख्खा पाकिट घालणार आहे का? नाही ना, मग होतो अर्ध पॅकेट. किती आलो बघूया, मीठ चवीनुसार. तेल सुटलंय ग्रेव्हीला, आजूबाजूला बघा. हे बघा ही चॉकलेट आहेत, त्यांना देते मी. त्यांना बाबू चॉकी दे, दीदीला दे, दादाला दे. एकच आहेत ती सर्व, एकच आहेत. तू केक खायचं नाही? कुठे बनवलाय केक? दीदीने हा माझा बर्थडे आहे, पिठाचा केक बनवलाय. हा माझा बर्थडे आहे. कसं आहे चॉकलेट? मस्त
असं टाकायचं नाही बाबू कचरा कुठे पण. ही बघा आता आपली बिर्याणीची ग्रेव्ही तयार आहे चिकनची. चला तर आपण आता हे ना लेअर लावूया चिकनचे. चिकन सॉरी एक लेअर भाताचा लावायचा म्हणजे राईसचा लावायचा आणि एक लेअर चिकनचा लावायचा. आपण सुरुवात करते. बोलू हा बोल आमची ऑर्डर तू करून द्या आणि आपल्याला ठेवणार आहोस दुसऱ्या टोपा. आता आई ना दोन एक करणार आहे म्हणजे दोन टोपात एक ऑर्डर जे आहे ते देणार आहे त्या टोपामध्ये. बघा आता आई लेअर लावून देणार आहे बिर्याणीचे. इथे ग्रेव्ही आहे चिकनची आणि इथे राईस आहे. हा तुकडा आहे हा बासमती तुकडा. इथे तळलेला कांदा आहे पुदिना आहे आणि कोथिंबीर. आता इथे तूप लावून घेतलं टोपाला. हाय आणि आमची रिया आली आहे बघा बिर्याणी न्यायला. इथे हे लावून घेतलं आहे अजून लेट आहे तूप. बसा का कसा नेतला हातात ना. हा नंतर सांग ना तोडून लावूया. तू का कसं जम नेची हातात ना पिशवीत ना टोपत देत आहे असं. एक चिकनच्या ग्रेव्हीचा पण लेअर लावून झाला आहे. ती बघ आयकून झाली अरे रि येईला म्हणून याचा विचार ठेवतो ना अजू. हा माझी आई ना मस्त बनवते बिर्याणी. मग सगळं जेवण मस्त बनवते. तिला ऑर्डर पण असते चिकन बिर्याणीची व्हेज बिर्याणीची. बर्थडे साठी एकत्र लावली नाही बिर्याणी म्हणजे एकाच टोपात कारण ते मग सगळं काढून द्यायला लागलं असतं. मग ती विस्कटल्यासारखी होते. त्याच्यापेक्षा म्हटलं असं देऊया एक अख्खा टोप द्यायला बरं पडेल काढून बिडून देण्यापेक्षा. ह्याच्या दुधात केसर हे करून ठेवायचं मिक्स करून आणि ते जे दूध असतं ना ते ह्या राईसवर घालायचं म्हणजे कलर मस्त येतो. कलर पण टाकतात पण आम्ही नाही टाकत. हॅलो आणखीन एक लेअर आहेत ना. अशी काय ती आम्ही मापात नाही देणार आहोत कारण आमच्या घरातच द्यायची आहे ती. त्याच्यामुळे काय माप बीप करून नाही देणार आहोत. टाइम पण वाचतो आणि मस्त कुरकुरीत होतो कांदा लागतो पण छान. आणि ना आज कोजागिरी पण आहे तर आम्ही संध्याकाळी बनवणार पावभाजी. आता ही स्लो गॅसवर ठेवून देणार 5-10 मिनिट. तूप टाकते. चला झाले फोटो माझं बिर्याणीचं. आता आपण बिर्याणीला 5 मिनिटं वाफ हे करून घेऊया वाफ काढून. थांबा दादा आपल्या बिर्याणीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. थँक्यू.